नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता प्रत्येकानं हा व्हिडिओ रिक्षा टॅक्सीवाल्यांतर जरूर मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत जावा. आणि त्यातून जे काय आता कायद्यात बदल झालेले आहेत, कायद्यात काय बदल होत आहेत किंवा आता काय होतं आहे, प्रत्यक्षात कुठलं काम हे होत आहे याचा मात्र प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे. आता राज्यामध्ये स्क्रॅपिंग ॲक्ट, वाहनाचं भंगार करण्याचं, ज्यांचं मूळ नोंदणी दिनांकापासून 20 वर्ष पूर्ण झालेत, 15 वर्ष पूर्ण झालेत, अशी वाहनं स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये भंगारमध्ये मुडीतमध्ये निघणार आहेत. तर आता आत्तापर्यंत महाराष्ट्रात प्रायव्हेट रिक्षा, खाजगी रिक्षा नोंद असणाऱ्या त्या मोठ्या पद्धतीत होत्या. आणि ज्यांचे परवाने आहेत त्या परवाना धारकांना मात्र त्यांनी सरकारची फी भरून, परवाना फी भरून त्यांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी असते. परंतु ह्या बेकायदेशीर खाजगी रिक्षा ह्या मोठ्या पद्धतीनं ह्या धंदा करत होत्या. आणि आता ह्या स्क्रॅपिंग ॲक्टमुळं महाराष्ट्रातून सर्व खाजगी रिक्षा, प्रायव्हेट रिक्षा या हद्दपार होणार आहेत. म्हणजे जेवढ्या प्रायव्हेट रिक्षा आहेत त्या आता भंगार मोडीतमध्येच जाणार आहेत. ते बिंदासपैकी राजरोसपणे अगदी स्टेशनला, रस्त्यावरून त्या धावत होत्या, प्रवासी वाहतूक करत होत्या. आणि त्यांच्याकडं काय बिल्ले नसायचे किंवा त्या खाजगी स्वरूपाच्या नोंदी त्यांच्या होत्या घरचे लोक फिरण्यासाठी. परंतु ह्या स्क्रॅपिंग ॲक्टमुळं आता महाराष्ट्रात तुम्हाला कुठलीही खाजगी रिक्षा दिसणार नाही, की ह्या रिक्षाच मुळात आता भंगार होणार आहेत. ह्या सर्वच रिक्षा 20 वर्षाच्या पुढं त्यांचं वयमान हे झालेलं आहे, त्याच्यामुळं खाजगी रिक्षा या महाराष्ट्रातून कायमस्वरूपी बाद झालेल्या दिसतील. येणारा काळ हा खाजगी रिक्षा भंगारसाठी हा गाजला जाईल. आणि जिथं वाहतूक अधिकारी पकडतील किंवा त्या ऑनलाईनच त्यांची रजिस्ट्रेशन ही कॅन्सल होतील आणि ह्या खाजगी रिक्षा ह्या नष्ट होतील. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.